महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालक, चालक आणि सर्व जे बैलगाडी प्रेमी असतील त्यांना माझा नमस्कार. तर 7 फेब्रुवारी या दिवशी श्री राम रथोत्सव निमित्त हिंद केसरी भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं नागठाणे या ठिकाणी. आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले जे पहिल्या क्रमांकाचे फायनलमध्ये जे जोडी आहे त्याच्यामध्ये घरणकीचा राजा आणि सुंदर या दोघांचा पहिला क्रमांक आला. त्याचप्रमाणे राजधानी एक्सप्रेस बल्मा आणि लारा यांचा दुसरा क्रमांक, आणि जे व्हाईट गोल्ड शंभू आणि पक्षाई यांची जी गाडी आहे त्यांचा तिसरा क्रमांक आला. परंतु या सर्व मालकांचे चालकांचे अभिनंदन पहिल्यांदा. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा एका विषयावरती बोलायचं आहे की त्याविषयी कोणच बोलत नाही किंवा कोणत्याच सोशल मीडियाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्हिडिओजमध्ये त्याचा उल्लेख होत नाही. तर आपल्याला प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे की जे बैलगाडीचे शर्यत चालू असताना जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक मध्ये आल्यामुळे जे अपघात होतात त्याच्याविषयी. आता या शर्यतीची सुरुवात होत असताना फायनलची जे समालोचकांनी जे काही सांगितलं ते एकदा तुम्ही ऐकाच. यावं मागं वेळ निघून गेल्यानंतर ऐकायला येतं, तेव्हा लक्षात येतं सांगितलेलं ऐकलं असतं तर फायदा झाला असता, परंतु सांगणाऱ्याचाही फायदा नाही तो होत आणि ऐकणाऱ्याचाही होत नाही, डॉक्टरांचा फायदा होतो. तर समालोचकांनी सांगितल्याप्रमाणे कोणतरी दवाखान्यात जाईल त्यामुळे तासाच्या किंवा त्यांच्या जे ट्रॅक आहे त्याच्या मध्ये येऊ नका. परंतु जे शर्यत प्रेमी आहेत त्यांना दोष देता आपल्याला येणार नाही. परंतु पुढून जे गाड्या धावत येत आहेत त्याचं भान ठेवलं पाहिजे, कारण या शर्यतीच्या दरम्यान जो तरुण जो व्हिडिओ करत होता तो त्याच्याच भानामध्ये त्याच्या अंगावरून बैलगाडी जाऊन त्याने 2 वेळा कोलांट्या खाऊन नंतर तो उभा राहिला तरी देखील त्याला भान राहिलं नव्हतं. आणि ड्रायव्हर बरोबर राहिला, आमचा कस पण आला लागला. सुंदर राजी लढा चालू आहे पलीकडे, बलमाय अलीकडे सुंदर राजे. उचला उठून गेला. झाली का व्हिडिओ शूटिंग? काय पडलंय का बघा बघा, शूटिंग झाली का त्यांची? त्यांना निकाल विचारा का, त्यांना चित्र द्यावा लागतंय बघा. तर शर्यती पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व पब्लिकला एकच विनंती आहे की या ज्या शर्यती आहेत त्या भरवल्या जातात जे बैलांचे किंवा जे नंदींचे त्यांचे जोपासना होण्यासाठी. आणि पुन्हा एकदा या बैलगाडी शर्यतींना चांगले दिवस येण्यासाठी. आता चांगले दिवस आलेले आहेत परंतु आपण या चांगले दिवस म्हणू शकत नाही. हा बैलगाडी शर्यतींचा सुवर्ण काळच आहे आणि असल्या गोष्टींमुळे अशा या शर्यतींना गालबोट लागू नये अशी काळजी सर्व प्रेक्षकांनी घेतली पाहिजे. त्यामुळे जे ट्रॅकमधून आहेत त्यांना नक्कीच त्यांच्यामुळे जे धावणाऱ्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा प्रॉब्लेम होत येत असतो, तसेच नंतर तुम्हाला काही इजा होते त्यामुळे देखील त्याचा परिणाम भोगावा लागतो किंवा तुम्हाला सोसावा लागतो. त्यामुळे प्रेक्षकांना एकच विनंती आहे, मान्य आहे तुम्हाला या शर्यतींचा नाद आहे, शर्यतींवरती प्रेम आहे, परंतु जे पट्टा पद्धतीमध्ये जे ट्रॅक केलेले आहेत त्या ट्रॅकच्या समोर उभं राहणे बंद करा, बाजूला उभा राहा. त्यानंतर पहिल्या 2-3 गाड्या पास झाल्यानंतर नक्की या 3च गाड्या या फायनलमध्ये नसतात, बाकीच्या देखील 3-4 गाड्या आहेत त्यांचं देखील भान ठेवा. आणि त्याच्यानंतरच तुमचे जे व्हिडिओज आहेत शूटिंग्स आहेत ते नक्की करत चला. तर याच्यामधून या व्हिडिओमधून एकच संदेश देण्याचा होता की जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांनी नक्की आपलं जे भान आहे भान राखून या शर्यती पाहायला पाहिजेत आणि ट्रॅकच्या मध्ये यायला पाहिजे. तर सर्व विजेत्यांचं यामध्ये अभिनंदन करतो. आणि हाच विषय होता, नक्कीच तुम्हाला जर हा विषय जर पटला असेल तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.